चला सुरुंग पडा टॉस अँड फील्ड पहिल्यांदा तर फिल्डिंग करण्याचा निर्णय या टीमने घेतला. बॅट्समन जाऊ द्या मैदानात. लक्षात घ्या पहिल्या पाच विजेत्यांमध्ये ज्याचा हाय स्कोर असेल त्याला बाय. ही गोष्ट लक्षात घ्या. पहिल्या टॉस दरम्यान देखील याची आम्ही सूचना तुम्हाला दिली आणि आताही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्याचा हाय स्कोर त्याला दुसऱ्या फेरीमध्ये बाय, थेट तिसऱ्या फेरीमध्ये तुम्ही प्रवेश कराल. चला मॅचला सुरुवात करा लगेच प्लीज. दोन्ही फलंदाज झालेत योगेश पाटील आणि सौरभ गावण हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. गेम इज ऑन. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. मागील मॅचमध्ये मोठे जयी संघाचं घवघवीत यश, 50 धावांचं टार्गेट, खूप चांगलं चेसिंग. जसे बॅटिंग डिपार्टमेंट मधून त्यांनी चांगली कामगिरी केली. अंकेश कामोटकर एक चांगली सुरुवात मैदानामध्ये, राईट स्टार्ट हा त्यांनी दिला आणि खूप चांगला एंड मात्र बॅटिंग ऑर्डर मधून देखील झालाय. या मॅच साठी दोन्ही टीमला शुभेच्छा. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपली पाहिजेत आणि 20 मिनिटांमध्ये इनिंग, हे लक्षात घ्या. प्रत्येक टीमला याची सूचना आहे. टायमिंग ऑन होते. आता जसा पहिला बॉल फेकला जाईल लगेच आम्ही टायमिंग तुम्हाला सांगू आणि तो लगेच अलर्ट होईल, लक्षात घ्या. पंचारी ग्रीन सिग्नल दिलाय, टाइम इज ऑन. पहिला बॉल फेकला जातोय 8:54 पहिला बॉल. हो पहिलाच बॉल स्वीप शॉट, अगदी लोअर फुलटॉसला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला आणि पाठवला थेट सीमारेषा पलीकडे षटकार. खूप चांगला फटका ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळाला असेल. 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून बैठक फटका कसा खेळला जातो हे बघितलं. स्लोअर वन स्विंग अँड मिस, लेग ब्रेक चा वापर इथे करण्यात आलाय. डॉट बॉल हे व्हेरिएशन क्रिकेट मध्ये ऍज अ बॉलर म्हणून इम्पॉर्टंट असतात. आता आपण एक गोष्टीची चर्चा बघतो. आपण महाराष्ट्र बोर्ड क्रिकेट असोसिएशन आपण अनेक खेळाडूंचा वेगवान गोलंदाजांना तिथे वाव देण्यात आली. आपण अनेक वेगवान गोलंदाज त्यांचे ओपिनियन 30 सेकंडची, प्रत्येक गोलंदाज त्याचं नाव, तो कुठून आलाय, किती स्पीड त्याने फेकला आणि त्यामध्ये अव्वल क्रमांकाचा दावेदार ठरला विश्वजीत ठाकूर. स्पीड होता 142. क्रिकेटमध्ये इम्पॉर्टन्स असं स्पीड आणि त्यासोबत व्हेरिएशन्स. पुन्हा एकदा गतीने बीट केला. मागील बॉल कमी गतीचा होता. अंदाजे स्पीड आपण बघितला तर पहिला बॉल हा फार वेगान होता, जवळपास 1900 आसपास. त्यानंतर आपण दुसरा बॉल मला वाटतं जवळपास 70-75 आणि आत्ताचा बॉल थोडासा वेग वाढवला अगदी जवळपास 80 आसपास आणि खूप चांगली गोलंदाजी ते करत असताना कमबॅक केलाय अलंकार तांडेलनं. कारण एक प्रतिभाशाली होतकरू खेळाडू हा देखील आहे. जेवढा चांगला फलंदाज योगेश पाटील आपल्या अनोखी शैलीसाठी ओळखला जातो तेवढा अलंकार तांडेल हा त्याच्या गोलंदाजीसाठी जवळपास स्टिकरवर बॉल लागलाय. फिल्डिंगचा एफर्ट, पहिला अटेम्प्ट, दुसरं वेलच मिळाला नाही आणि बॉल सीमारेषा पलीकडे दाखल. रन मिळतील 4 चौकार. लक्षात घ्या फिल्डिंग करत असताना जे स्पॉट आहेत हायलाइट केले गेले ती बाउंड्री आहे हे लक्षात घ्या. मैदानामध्ये आपण जाऊया, लक्ष केंद्रित करूया. चौकऱ्यानंतर इथे रन मिळाली या बॉलवर एक सिंगल. पहिलं षटक पॉवर प्लेचं हे आता संपलं. गोलंदाज अलंकार तांडेलचं आणि पहिल्या षटकामध्ये रन फलकावर धावा खर्च केले ते बिनबाद 12.
मैच कंटिन्यू तुम्हाला सुरू ठेवायचे. अतिशय चांगली हे मैदान आणि तेवढीच दमदार स्पर्धा. फ्रीडम ग्रुप आणि त्यासोबत मैत्री मिलिन विना स्पोर्ट्स धाकटी सुई आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट श्रृंखला आणि या स्पर्धेचं सगळ्यात मोठं योगदान आयोजक सन्माननीय सोमनाथ जी म्हात्रे तसेच हेमंत खरत असेल, रोहित एस करत, रोहित जी करत, सुंदर मोकल, आदित्य जोशी सगळ्यांचं योगदान चांगलं आहे. राकेश चिरलेकर, अमोल जोशी, प्रकाश पाटील, उमेश जोशी सगळ्यांचं योगदान आहे. शॉटम फुलकरायचं होतं, मिस्टामिंग जेल तिथे रिप्लेस जाईल. 1 2 3 ड्रॉप, जेल तिथे सुटलाय. क्रिकेटमध्ये या खेळामध्ये सुटलेले जेल हे तुम्हाला सातत्यानं महागडे पडत असत. सचिन तांडेल सुरुंगपाडा यांचं इथे आगमन, त्यांना विनंती आम्ही करू या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थोडं स्ट्रिक्टली घ्यावं लागेल कारण फोकस करावा लागेल गेम मध्ये. आता फार कमी टुर्नामेंट राहिले, अगदी एका हाताच्या बोटांवर मोजणे आहेत. क्या हा फटका दमदार, या फटक्यामध्ये क्लास आणि सर्व काही सुंदर. जेल टिपला पर्यंत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील रन 6 षटकार. आपल्या फिल्डरला एक्झॅक्टली काय चुकी झाली, खर तर याच एरियामध्ये जेल ड्रॉप झाला होता तेव्हा फिल्डिंग मध्ये चेंजेस केले होते आणि त्या जागी आणलं होतं क्षेत्ररक्षक आशिषला. परंतु आशिष आता जजमेंट असं चुकलं. खर तर खूप उंचावरून फ्लाय होता, खूप कठीण झेल हा देखील होता. दोन झेल या एरियामध्ये उडले आणि तेही कठीण होते आणि दोन्ही ड्रॉप झाले. आतापर्यंत टोटल 3 ड्रॉप झालेत हे देखील उल्लेख करायला हवा. आता पुन्हा एकदा संधी, एज लागली आहे, विकेट कीपर टिपला जेल, एज अन टेकन आणि फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेन, दोन्ही कॅप्टन सामना असेल पुढे आई गावदेवी वाकडे आणि टाकी गाव यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी दाखल व्हायचं आहे, लक्षात घ्या. आतिश मते हे गोलंदाजी मार्कवर आपण बघतो. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा षटकार जिथे जेल ड्रॉप झाला आणि इथे पुन्हा एकदा त्यांनी कम बॅक केला आणि 30 विकेट घेतली. योगेश पाटीलचे एक आक्रमक खेळाडू, परंतु त्याचा 6 चेंडू आणि 12 धावांचं योगदान. जवळपास 200 स्ट्राईक रेटने खेळ केला योगेश पाटीलला आणि रन फलकावर धावा आहेत. एकूण टोटल धावा 19 फलंदाज बाद झाले पहिला. प्रेक्षकांची चांगली उपस्थिती कारण जवळपास आता सीझन एंड होतोय. सीझन चाललं असतं, हरकत नाही, बऱ्याच गोष्टी असतात. परंतु सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा. हो हा खूप चांगला फटका आहे, बॉल चालला सीमारेषेच्या दिशेनं, फिल्डर फार दूर राहिले. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, रन मिळतील 4, चौकार. बघा ना संगम बघायला मिळेल कारण अमित शहा म्हात्रे आपण बघितलं. उरण तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रॉफी जिंकणारा संघ कोणता असेल? एम एम व्ही धाकटी सुई.
आई11 कोनला देखील शेवटचा सिंगल इथे आले. रन फलकार धावाय 24 चांगला स्कोर. मागील मॅच मध्ये 50 अपुरे ठरल्या. केटीएम चे मालक आलेत वाटतं. अंकुश काबोडकर सांभाळून ठेवा. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतील. अतिश मते पुढचा बॉल. पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट केला. अपरकट साईडने फटक्याला लॉन्च केला. बॉल चालला थर्ड मॅनला. तीन तीन फिल्डर बॉल वर ट्राय करतायत. अखेरच्या क्षणाला बॉल थांबवला आणि थ्रो येईल तोपर्यंत रन पूर्ण झाले 2. षटक मात्र संपेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि रन फलकावर धावा लागल्या. बॅटिंग करत असताना संघ आवरे जाऊन पोहोचलाय 26 एक गडी बाद. खूप चांगलं. थँक यू डीजे मास्टर. विनायक साऊंड सर्व्हिस डीजे ऑपरेटर तुमचं स्वागत. धाकटी सोई. चला आपला धंदा बंद झाला. आता अंपायर कॉमेंटेटर स्कोरर लाईव्हवाल्यांचं चालू आहे. आता हल्दी त्यांना भेटतील, लग्न भेटतील. डीजेवाल्यांचा धंदा आता इम्प्रुव्हमेंट मिळेल, कारण आता लग्न सारायला सुरुवात होणार आहे. झाले का 10-15 ऑर्डर? भेटल्या का डीजे? भेटलेत, हरकत नाही. चालू मैदानात आता तिसरं षटक. स्वीप करायचं होतं या बॉलला. लेंथ थोडी पुढे ठेवली. पाट्यान बॉल मध्ये संपर्क झाला नाही. स्पीड बॅटचा स्पीड फार प्रचंड होता, परंतु स्लोअर वनचा वापर गोलंदाज आशिष मतेने केलाय. रन फलकावर धावाय 26. 13 बॉल आतापर्यंत फेकले गेले. 24 चेंडूंची पहिलं पूर्वार्ध. काल एक सामना आपण बघितला होता, उसरले हरिग्राम. 19 धावांचं आव्हान होतं उसरलेलं आणि जवळपास मला वाटतं 2 बॉल राहिले चेसिंग होताना. इथपर्यंत तो सामना आला होता, त्यामुळे हे मैदान फलंदाज गोलंदाज सगळ्यांना साथ देता. आज पहिल्याच मॅच मध्ये 50 चेस झालेत, ते देखील काही बॉल राखून आणि चांगली रनिंग भेटून तो विकेट वन्स अगेन. रन फलकावर धावा 2 मदतीने संघ पुढे चाललाय. बोर्ड वर लागले टोटल 28-28. सुरुंगपारा म्हटला तर त्यांची चर्चा गोलंदाजीची सातत्याने होत असते, परंतु आज पहिल्या 2 गोलंदाजांना. चला आज क्रिकेट बघितलं आपण, 10-11-12 धावा गोलंदाजांना माफ आहेत. एक फटका कसाही बसतो एखाद्या ओव्हर मध्ये, परंतु अतिश मध्ये 14 खाल्लेत आणि आता आशिष फटका चांगला आहे. इंटर द स्लॉट. जसा स्लॉट मध्ये आला तसा प्लॉट मध्ये पाठवला. बॉल सीमा पार. रन मिळतील 6. षटकार. षटकार ठोकलाय फलंदाज शिवम पाटील. 1 डाऊन लावलेला खेळाडू मैदानामध्ये दम दाखवत असताना बॅटिंग मधून 4 बॉल मध्ये 13 रन आतापर्यंत त्यांनी केले. त्यांनी त्याला साथ देणारा सलामीवीर सौरभ. सौरभ गावन त्यांनी 1 चौकार लागलाय. जवळपास त्यांनी 8 केले 4 बॉल मध्ये. त्यामुळे पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न होता दोघांमध्ये. शॉर्टम पुल करायचं होतं, पण स्वतःला वाचवत असताना दोरखंडात सोरगे सतर्क होते, कारण सगळ्यात मैदानामध्ये सगळ्यात जास्त सतर्क कोण असायला हवा तर ते पंच. कारण आयपीएल मध्ये आपण बघितलं गतवर्षी पंचांना कधी कधी हँड गार्ड दिले होते त्यांना वाचवण्यासाठी अशा फटक्यांसाठी. 1 रन इथे मिळेल. रन फलकावर धावा आपण बघितला 35-35. चला बरेच जण आता आयपीएल सुरू झाले, आयपीएल सुरू झालं का ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल वाले बरेच असतात 1 करोड जिंकण्याचे स्वप्न घेऊन. परंतु जेव्हा शेवटचा इनिंग सुरू होते तेव्हा अपेक्षा फक्त येत असतात की माझे लावलेले 49 रुपये मला रिटर्न आले तर बरं होतील, उद्याला टीम लावायला काम येतील. 1 रन इथे आले. 1 बॉल अजूनही शेष आहे तिसऱ्या षटकातील. टॉस होणार आहे नेक्स्ट मॅचचा. डॉक्टर सुईच आमचे सन्मान्य श्रीकांत खरत यांचं इथे शुभागमन. त्यांचं हे पण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वाकडे आणि टाकी काम यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच. टॉस सर या फटका तर उंच आहे. उंच तर फ्लॅश झाला. लांबी 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 चेक केली जाईल. मला वाटतं आता चेक केलं जाईल.
आयोजकांनी सगळ्यांनी बघितलं तिथे आणि त्याने इशारे केलाय, इट्स आउट कॉल दिले त्यांनी आणि थर्ड अंपायर देखील तिथे बघत होते. तरी एकदा चेक करा, हरकत नाही. चला तुम्हाला शंका आहे तर चेक करू आपण. खेळाडू तुम्ही बसा तिथे, काही चिंता करू नका. दोन्ही संघ तुम्ही आमंत्रित संघ आहेत, दोन्ही संघ आमचे पाहुणे आहेत, कोणावर अत्याचार होणार नाही. प्रत्येक संघ आमच्यासाठी प्रिय आहे, आयोजकांसाठी प्रत्येक जवळचा आहे. ठीक आहे, डाऊट आहे क्लिअर करू. मोठी स्पर्धा खेळत आहेत, बारावे खेळाडू देखील दोघे आहेत, दाखवत आहेत तिथे स्क्रीनवर 24 लाईव्ह इव्हेंट्स. डगआउट मध्ये आता शेवटचा कॉल आहे. डगआउट मधून आता उठले तर पॅनल्टी 2 धावांची मिळेल. चेक होते, टेन्शन घेऊ नका, पंचाने निर्णय पाठवले आपल्याकडे. चेक होत आहे. चला थर्ड अंपायर कडून डिसिजन आलाय, इट्स आउट. फलंदाज बास आलाय, चेन तिथे टिपला गेलाय आणि अंतिम बॉलवर मिळाली विकेट, इम्पॉर्टंट विकेट. पहिल्या 3 षटकांचा खेळ आता संपलाय. मैदानामध्ये रन फलकावर धावा आले त्या 2 बाद 36. कॅप्टनने रिपोर्टिंग केली आहे, त्यामुळे टाकी गाव पहिले सत्र संपलं. जसं तुम्हाला टॉस साठी यायचंय, 3 ओव्हर संपलेत. पहिले षटक अलंकारचं, त्याने रन खर्च केला 11, दुसरं अतिशच त्याने रन खर्च केला 14 आणि तिसरं होतं आशिषच, त्याने खर्च केला 10. अशा टोटल 36 धावा, एकंदरीत फलंदाज गमावले 2 बॅटिंग करणार टीम आवरेनं. शेवटचा आणि अंतिम षटक आता फेकला झाले, अंतिम 6 बॉल आता शेष राहिलेत आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय ओमकार तांडेल. नवीन फलंदाज ऋषी पाटील आता मैदानामध्ये आलाय. शेवटचे 6 बॉल काय सांगून जातील. एंड चांगला झाला होता मागील मॅच आपण बघितले, दोन्ही एव्हरेज शेवट चांगला झाला होता पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील. लेट्स इट इज अ व्हाईट. 3 पंच आमचे ऑफिशियल्स दीपक पाटील सर, हरिभक्त परायण दीपक पाटील सरांना आपण बघतो, त्यासोबत आपण द्वारकानाथ सोरगे सर आणि त्यासोबत जीवन गाबंट सरांना बघतो. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अमिषे मात्रे सर जोहे, स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये कांचन पालकर आणि आता सध्याची जबाबदारी मनोज गरत यांच्या खांद्यावर आणि आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम सगळे सतर्क आहेत. संपूर्ण आयोजक कमिटी सगळ्यांचं प्रचंड मेहनत, बंटी मॅनेजमेंट कमिटीचे सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेत असताना रेल चेअर फिल्डिंग मध्ये चेंजेस काही बघायला मिळत आहेत. आता डीपेश पॉइंटला खेळाडू बोलवले गेले कव्हर मधून आणि त्या सेऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. बॅटर बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट, डॉट बॉल होम करतांडील. मला वाटतं बऱ्याच खेळाडू असे असेल की अनेक टीम मधील ज्यांना सीझन संपली 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 म्हणून आपला सराव सत्रही बंद केला असेल, जॉब कडे धंद्याकडे शिक्षणाकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आज संधी प्रत्येक टीमला खेळायची. रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाही. 1 सेकंड डॉट बॉल ओमकार तांडील, पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर प्रत्युत्तर काय ला जबाब दिलाय. लगातार 2 डॉट बॉल, फलंदाजांना हार मानून जमणार नाही कारण टार्गेट सेट तुम्ही करतात, एक फायटिंग स्कोर यायला हवाय म्हणून 2 स्कोरिंग शॉट येणं गरजेचं आहे. परंतु हा देखील रडामध्ये व्यवस्थित चेंडूला आणि दीप कावकडांना फिल्डर आहेत. दुसरी साडी
रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोड़ी तफावत जरूर बघायला मिळाली, परंतु चेंडू शोधता है तिथे आणि तिसरी रन पूर्ण झाली। दोन रन या तीन रन या बॉल वर आले, रन फलकार धावा 40-40 अवरे टीम चा चांगला फाइटिंग स्कोर आलाय। खेळाडू गोलंदाजांना आता तैयार राहावं लागेल या मॅच मध्ये वाशला वाचवण्यासाठी देखील, आणि तेवढंच फलंदाजांना देखील आता फिल्डिंग करणारी टीम सुरंग पाडाच्या टाकेगाव आणि वाकडी लक्षात घ्या की पहिलं सत्र संपलं की लगेच टॉस होतो, जो संघ नायक येत नाही त्याला टॉस लॉस दिला जातो, जो हजर आहे त्याला टॉस दिला जातो। जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर ऑफलिकचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु यस इट इज आउट, फिंगर गोज अप, तीसरा धक्का। दोन बॉल आता फक्त हाता मध्ये राहिले बॅटिंग करणाऱ्या टीम बावरीलच्या, आता एंड चांगला हवा, एकाच स्कोरिंग शॉट ची प्रतीक्षा करतोय सध्या अवरेज सिंग आणि सध्या सुरुंगपाडा हाच विचार करत असेल। आतापर्यंत झालेली गोलंदाजी या षटकामध्ये चांगली, हीच निरंतर चालू राहावी, कारण प्रत्येक टीम अशा अपेक्षा जिंकण्याच्या आशा घेऊन आले, हीच संधी आहे। टेनिस बॉल विश्वामधील गोड आठवणी जपून ठेवण्याची, कारण अनेक ट्रॉफ्या जिंकल्या प्रत्येक टीमनं, अनेक मैदान गाजवली, अनेक खेळाडूंना अनेक वैयक्तिक पारितोषिक जिंकले गेले, परंतु आता फक्त प्रतीक्षा आहे या एखाद्या ट्रॉफीची जाता जाता एका टूर्नामेंट मध्ये। एक वेगवान बॉल अगदी हाय जम्प जसा असतो जवळून तसा जम्प केला, बॉल टॉस झाला, टप्पा पडल्यानंतर हवेमध्ये आला आणि टेकअप करत असताना विथ एक्स्ट्रा बाउन्स डॉट बॉल आलाय गोलंदाजाकडून, अंतिम बॉल लास्ट बॉल ऑफ द इनिंग। आतापर्यंत फक्त चार रन या ओव्हर मध्ये आलेत, ओमकार तांडेल गुणवंत प्रतिभावंत कलावंत सर्व काही प्रतिभाशाली गोलंदाजी आणि अंतिम षटक अवघं फेकलंय, ज्यामध्ये तीन आल्या बॅट मधून एक आले एक्स्ट्रा वाईड, अशा चार धावा अवघ्या या षटकामध्ये आल्या, त्यासोबत एक विकेटी आणि पहिला खेळाचा डाव संपला, आणि ज्या पहिल्या डावामध्ये आवरेनं जमावले बॅटिंग करत असताना 40-10 रन रेट राखला, चार षटकामध्ये 41 धावांचं आव्हान उभारलं गेलंय ते सुरुंगपाडा या टीम समोर। थँक्यू फिल्डिंग करणारी टीम सुरुंगपाडा, प्रत्येक टीम कडून आम्हाला याच अपेक्षा आहेत, आणि करू आपण टॉस। चला पहिलं सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आम्ही जुमात्रे।
हेलो, बहुत बहुत शुक्रिया वैभव जी भोपी, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना, सभी को उन्होंने मंत्र मुग्ध किया। लेकिन फिलहाल अब दूसरा मैच चल रहा है, लेकिन हम देख सकते हैं जीतने के लिए चला कांचन पालकर को लवकर लवकर मंच चले। तो जीतने के लिए सुरंग वाला टीम को चाहिए एक 41 का टारगेट 41। टीम ने छोटा सा टारगेट रखा है मेरे हिसाब से। तो सन्माननीय नितिन जनार्दन भोईर जी यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर आहोत। छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2024 की दूसरी रात, 41 का टारगेट है। और टीम और बोले तो हमारे विद्याधर गावन जी, संकेत गावन एक मराठी के कमेंटेटर, विद्याधर गावन मराठी के अच्छे कमेंटेटर और तथा एक बेहतरीन हमारे कलाकार अभय गावन, इनके गांव की टीम है। तो फिलहाल चलते हैं इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए। मैं अमित चिमात्रे आपकी सेवा के लिए जुड़ चुका हूं। लेकिन 41 का पीछा, पहला मैंडेटरी पावर प्ले है, दो खिलाड़ी गज के बाहर है और बाकी जो इस बार देखा 9 खिलाड़ी है वो दायरे के अंदर है। गेंदबाज है इस बार देखा जाए पूर्वेश पाटिल, और पूर्वेश पाटिल के सामने सलामी बल्लेबाज इस बार देखा जाए सुरंगबाला टीम के आशीष मते और अनाष्ठा ग्रेन पे आतिश मते। मते बंधु मैदान के अंदर, दोनों भाई मैदान के अंदर सलामी बल्लेबाज के रूप में सुरंगबाला टीम के लिए योगदान। अंपायर डीपीजी का इशारा है कि मैं मैच को शुरुआत करता हूं और टाइम अलर्ट है, 9:19 हो चुके। तो पहली गेंद पूर्वेश पाटिल गेंद फेंकेंगे, पहली सामना करेंगे आशीष मते लेफ्ट आर्म ओर्थ विकेट। पहली गेंद इस बार फुलर रन की थी, बैक टू द बॉलर खेला है, अपने फॉलो थ्रू में बॉलर ने गेंद को कलेक्ट किया, कोई रन लेने का मौका नहीं बल्लेबाज के पास और पहली गेंद डॉट चली गई है। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। अच्छी बॉल इस बार देखा, कदमों का प्रयोग जरूर किया था लेकिन बैट टू द बॉलर खेला है। इस बीच दूसरी गेंद लेफ्ट आर्म ओर्थ विकेट से बायत के गेंदबाज दायत के बल्लेबाज के लिए, इस बार टप्पा पीछे रखा है और खतरा फेंको, अंपायर क्या है चोरगे साहब, इस टीवी अंपायर के पास से केस आ गई है 24 इवेंट की। ये टेक्नोलॉजी देखेंगे कि बल्लेबाज पहुंचे नहीं पहुंचे, जीवन जी गावन इस बार फैसला करेंगे बल्लेबाज पहुंचे नहीं पहुंचे, आउट है नॉट आउट है।
यस इट्स अ रेड बत्ती ओ यू टू खड़ैग ठोक जाओ सरुजन तिसऱ्या पंचांची मागणी होते अर्ज करताना विनंती असेल थडंबार लाईव्हला चेक करा आपण आपल्याला करायला लागेल ते काही रिस्क घेऊ शकत नाही यस दुर्वेश पाटील के ऊपर थोड़ा शक आया है अपूर्वेश पाटील माफ कीजिए और नए बल्लेबाज अलंकर तांडे स्कोर इस बार देखा जाए शून्य एक विकेट के नुकसान पे सुरंग वाला टीम का स्कोर तीसरी गेंद पीले जर्सी में अवरे टीम खेल रही है और सफेद जर्सी में सुरंग वाला टीम खेल रही है यस इस बीच तीसरी गेंद लेफ्ट ओवर द विकेट पुरेश पाटिल तीसरी बॉल फेंकेंगे भारत के बल्लेबाज के लिए और डबेज लगा हुआ है कैच और भाग गई चार रन गई शाबा आ गया चौवा बल्ले से डिजिट हो तो इस बीच बाउंड्री के साथ यहां बल्लेबाज जो अलंकर तांडेल जिन्होंने खाता ओपन किया टॉपेज लगा और गेंद पीछे लॉन्ग स्टॉप के ऊपर चली गई चार के साथ खुद का टीम का खाता ओपन यस अगली बॉल ये गेंद अंपायर वाइड है और लल्लू भूतिया भैल के मालिक अजय घर दिन का प्रोग्राम चालू ही लाइव में दिख रहे अकेले अकेले प्रोग्राम मत करो क्योंकि छीन कर खाने वालों का कभी पेट नहीं भरता और बांट कर खाने वाले कभी भूखे नहीं रहते गुड शॉट कैच इट बाहर गेंद हवाई यात्रा पे नंबर छह आता डीजे वाल्यांची हल्दी चालू होती आणि स्वर्गेस आपले जत्रा चालू होतील आता एक जत्रा ड्रॉप करते दीपक सर आपण सगळे जत्रा करायचे म्हणजे कमवलेले पैसे जत्रात घालवायचे बदाम झेंडी टोपी कुछ भी लगाओ भर के लगाओ और एक बार फिर से इस बाटा देखने को मिल चुका है गेंद भाग गई है चार की संभावना मैं बोला ना बोला तो बोला छवा वीट भट्टी चे मालक प्रथमेश घर यांचं व्यासपीठावर आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत आमचे बंटी घरत ओवळे गावचे जावई त्या दिवशी शरतींना गेले होते तिथं गडबड झाली पण बंटीनं बघितलं घाबरले सर्व जावई धाकटी दिवशी आलेत धाव संख्या 15 15 लॉस ऑफ वन विकेट और जीतने के लिए 19 बॉल 26 चाहिए 26 बॉल दो अरे आमचे फायर धाबा चे मालक मंदार आणि अश्विन पाटील मच्छी मटन चिकन सगळा त्यांच्या धाब्यावर आहे त्या फायर धाब्यावर जा आणि बिंदास लागेल त्यांनी खा पण त्यांना पैसे द्या फुकट कोणला भेटणार नाही दोस्ती कापी उधारी से माफी नाही तर रातभर झोपतील सकाळचे उठणार नाही
नौ संख्या 15 59 गुड शॉट किरगी चंपा खुशवे लंबा दरपड़ लंबा चिकमर खंबर टॉप टॉप लॉस ऑफ वन मात्र 18 चेंडू 20 आमचे साथी गुणलेखक आमचे मित्र मनोज घरात आमचे विशाल भाई बघा व्हाट्सअप वर बिजी आहेत इंस्टावर कोण दिसला तर दिसला पटकन 21 कॅमेरामॅन तिकडे बघा ते व्हाट्सअप कडे बघू नका ते पोरी आहेत 4 दिवसानंतर अरे एक तसा लाईव्ह वाल्यांचा माणूस नाही की तो बिजी नाही म्हणून असो द्या जवानीची पोर आहेत दीपक सरुदा जवानी मध्ये असे जे पंच गावातच प्रेम परफेक्ट काम करेक्ट हे जन 21 लॉस ऑफ इस बार वन विकेट और गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए कल्पेश ठाकुर 18 बॉल में इस बार देखा है 20 रनों की जरूरत है मुश्किल नहीं है आसान भी नहीं है आइए आसान नहीं है लेकिन मुश्किल भी है क्रिकेट है और ये देखिए सुंदर बॉल गुड इस बार देखा जाए यहाँ बॉलिंग चल रही है और हमारे एक बेहतरीन रायगढ़ के अंपायर संदीप पाटिल से मेहमान जासई ये मैच को देख रहे थे उन्होंने भी ढेर सारी शुभकामना दी छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी को संदीप पाटिल से आपका हार्दिक हार्दिक स्वागत और अंपायर की जोड़ी भी देखिए जीजा ये क्या बोलता है जीजा साला चलिए उल्टा बल्ला चलाया उल्टा शॉट भी आया 4 रन रिवर्स स्वीप का खड़कदार चौका तांडेल की बल्लेबाजी देखिए मैदान के अंदर उन्होंने ऐसी ठोकम ठोक की है और इस आतिश मते ने बाउंड्री लगाई और अलंकार तांडेल के बल्ले से 20 रन आ चुके 4 गेंदों में आतिश मते के बल्ले से शानदार रिवर्स स्वीप का 54 स्कोर पहुंचा सुरंग बड़ा का 25 ये सचिन तांडेल एक सुरंग बड़ा टीम के खूंखार बल्लेबाज हमारे परम मित्र पुरालिंग की गेंद थी सीधे बल्ले से खेल दिया गेंद चली लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर मौजूद ही एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे बढ़ता है सुरंग बड़ा टीम का 26 वैसा तो क्रिकेट का हंगाम खत्म हो गया है लेकिन डाकटी वालों ने कह दिया है नाइट की भैरवी हमारे गांव से होगी तब टूर्नामेंट खत्म होगी इसको बोलते ताकत परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम थोड़े नाचने वाले आले असते बरं झाले असते पण चान्स नाही असू दे नको त्यांना बहुत ही बढ़िया बॉल रफ्तार का इस्तेमाल किया जसप्रीत बुमराह की याद दिलाई इस गेंदबाज ने और इस प्रकार टीम का स्कोर आगे पहुंचा है 26 के घर में और हमारे रायगढ़ जिले के जबरदस्त डैशिंग अंपायर और बिली बाउंडर स्टाइल उनके पास है वो सिरडन गांव के सुपुत्र संत दादा चौधरी साहब इस मैच को देख रहे हैं उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत चौधरी साहब ये फसाया लेकिन ये गेंद कैसी देगी इसे कहते हैं अकल कौन कहते हैं बंटी भैंस बड़ी है अकल इंपॉर्टेंट बात है टीम का स्कोर 25 संतोष चौधरी साहब इस मैच को देख रहे हैं सिरडन के सुपुत्र उनकी दाढ़ी की स्टाइल जब मैं होता हूं तो 5 बार हाथ मारते हैं बड़ा मजा आता है चोर के सब शुभेच्छा दे रहे गई गई देखो ना देखो मैं लल्लू उधर से ही चमक छल्लू ऐसा मारा छक्का की गेंदबाज का होश छोड़ गए हल्लू हल्लू ठोक
डीजे तापलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त करायला लागेल। 31 स्कोर चेंडू द्या मैदानाच्या आतमधी। धावा झाल्यात 32-32। सॉरी इकडे टेंटीपर इव्हेंट थोडासा लेट आलाय, होते हो लेट, कधी कधी करंट सगळीकडे फास्ट चालत नाही। पहिल्या ओव्हर मध्ये 21 आणि या षटकामध्ये 11 म्हणजे धावा झाल्यात त्या 32। असू दे, आमचे यंगस्टर आहेत आमचे साथी, हरकत नाही। अरे इंसान गलतियों का पोतला है, दुनिया में परफेक्ट है कौन, पण सुरंग पड़े वाल्यांचा अभ्यास चांगला आहे, परीक्षेत पास तो मी। 32 लॉस ऑफ वन विकेट, एक एक रन महत्वपूर्ण है, एक एक मार्क, एक एक ओट, सब कुछ महत्वपूर्ण है। और गेंदबाजी के बाउंड संभाल लेके देवा और एक गेंदबाजी शुभम पाटिल, शिवम पाटिल। जीतने के लिए 12 बॉल और 8 रनों की जरूरत, 9 रन ना, 9 की जरूरत है। फ्लड लाइट भी बहुत ही बढ़िया है, सुंदर, और मैदान भी सही कर दिया। बड़ी जब खाना ही नहीं खाया तो बड़ी जब कहां से खाएगा। 32 स्कोर और स्टेप आउट हुए थे, लेकिन ये गेंद खराब, अंपायर की छाती देखिए, छाती कितनी मजबूती देखिए। ये देखिए और नीचे का पेट देखिए बंटी, अरे बंटी का पेट भरा ना अंपायर, तुम्हारे 3 पेट हो जाएंगे। टीम का स्कोर 33। उल्टा बल्ला और रोसिफ का बेहतरीन एक टप्पे के साथ गेंद सीमा रेखा बाहर, नंबर 4। सदतीस आणि कांचन पालकर आणि बंटी घरत यांच्या मध्ये दीपक पाटील सरांना घेऊन तोरगे साहेब एक फोटो काढायला पाहिजे, कायमस्वरूपी आठवण राहील। 4 रन की जरूरत है। कदमों का बेहतरीन प्रयोग कर दिया, कवर के क्षेत्र में खेला हुआ इनसाइड आउट शॉट, एक सिंगल ही मिलेगा। सिंगल के साथ हम देख सकते हैं तो बल्लेबाज यहाँ अतीश मते पहुंचे 10 पे, अलंकर तांडेल व्यक्तिगत याद देखा जाए तो मेरे हिसाब से 26 पे खेल रहे, और प्रवीण दुगाड़े साहब इनका आगमन हो चुका है। तुरके साहब देखिए आ गए दुगाड़े साहब, चलने की एक्शन वही सेम, बाल बिल वही से, और उनके मुंह में है आई आई बैठी, एक एक आदमी ऐसा होना ही चाहिए तब तो बड़ा मजा आता है। जीतने के लिए 3 रन, एस अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट पुल किया है, लेकिन डीप स्केल के ऊपर खिलाड़ी तैनात, एक सिंगल और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 39-39, और जीतने के लिए बस 2 रनों की जरूरत, और 2 रन इकट्ठा करेंगे तो सुरंग पड़ा जीतेगी और देवा और एक टीम और छत्रपति शिवाजी महाराज ट्रॉफी से बाहर जाएगी घर। पब्लिक की तादाद देखिए, दर्शकों की तादाद देखिए, हंगामा खत्म हो गया है, लेकिन डाकटूजी गांव क्रिकेट की पंडरी है। ये शॉट यार बढ़िया शॉट, गुड शॉट, और इसी के साथ 4 रन 94 के साथ देखा जाए तो यहां बल्लेबाज अतीश मते ने विनिंग शॉट खेला। अतीश मते व्यक्तिगत 14 पे नॉट आउट और अलंकर तांडेल मेरे हिसाब से व्यक्तिगत 27 पे नॉट आउट, और दोनों बल्लेबाजों ने बढ़िया करिश्मा दिखाया और देवा और टीम को परास्त होना पड़ा। हार जीत क्रिकेट का हिस्सा है। वेल डन सुरंग बड़ा टीम, हार्ड लक देवा और टीम, हस्तांतरण कीजिए, दोस्ती अभी महत्वपूर्ण है। नेक्स्ट मैच आपके आंखों के सामने जरूर होगी। वाकड़ी वर्सेस टाकी का दोनों कप्तान टॉस करने के लिए आइए और मैच का अवार्ड जाए।